विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार। विद्यासार या आपल्या चॅनल वरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो आपण भारत देशामध्ये राहतो आणि या भारत मातेचा आपणा सर्वांना अभिमान आहे। त्याचप्रमाणे आपण ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो त्या महाराष्ट्र भूमीचा देखील आपल्याला सार्थ अभिमान आहे। या महाराष्ट्र भूमीचा आपल्याला गर्व वाटतो। गड किल्ल्यांनी ही महाराष्ट्र भूमी नटलेली आहे आणि या महाराष्ट्र भूमीची थोरवी गाणारी एक कविता इयत्ता सातवीच्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे। त्या कवितेचं नाव आहे जय जय महाराष्ट्र माझा। विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ही जी कविता देण्यात आलेली आहे ती कविता आज आपण पाहणार आहोत। सुरुवातीला कवितेचं वाचन करून घेऊया आणि त्यानंतर कवितेचा आशय आपण समजावून घेऊया। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा। विद्यार्थी मित्रांनो आपण कवितेचं वाचन केलेलं आहे। आता कवितेचा आशय आपण समजावून घेऊया। जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे माझ्या महाराष्ट्रा तुझा जय जयकार असो आणि महाराष्ट्र माझा ही गर्जना सर्वांनी करा। रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। विद्यार्थी मित्रांनो या चार ओळींमधून कवीला काय सांगायचं आहे तर रेवा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी ह्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वाहणाऱ्या नद्यांची नावं आहेत। या नद्या आहेत आणि ह्या सर्व नद्या जरी वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वाहत असल्या तरी देखील त्या एकपणाचे पाणी भरतात। म्हणजेच आम्ही सर्व महाराष्ट्रीयन लोक हे एकात्मतेने राहणारे आहोत एक दिलानं काम करणारे आहोत कष्टाळू आहोत आणि ह्या नद्यांचं पाणी भरण्याचं काम एकपणाचं पाणी भरण्याचं काम या मातीच्या घागरी करतात। त्याचप्रमाणे पुढची ओळ आलेली आहे भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा। यामध्ये कवीला सांगायचं आहे की भीमथडी पहिल्यांदा भीमथडी या शब्दाचा अर्थ समजावून घेऊया। भीमथडी म्हणजे काय तर भीमा नदीच्या काठचा परिसर म्हणजे भीमथडी। भीमा नदीच्या काठचा परिसर भीमा नदीचा काठ त्याला भीमथडी असं म्हटलेलं आहे आणि मग भीमा नदीच्या काठावरती असणाऱ्या तट्टांना म्हणजे भीमा नदीच्या काठावरती जी घोडी आहेत त्यांना यमुनेचे पाणी पाजा। यामधून कवीला काय सुचवायचं आहे तर
या महाराष्ट्रातील जनतेने स्वतः प्रयत्न करावा आणि आपल्या पराक्रमाची कीर्ती दिल्ली पर्यंत देशाच्या राजधानी पर्यंत पोहोचवावी आणि यमुना नदीच्या काठावरती जे दिल्ली शहर आहे जे आपल्या देशाची राजधानी आहे त्या देशाच्या राजधानीमध्ये आपल्या पराक्रमाची कीर्ती महाराष्ट्राच्या पराक्रमाची कीर्ती ज्यावेळी पोहोचेल त्यावेळी संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याची मान उंचावेल आणि आपल्या राज्याबद्दलचा आदर वाढेल असं या दोन ओळीतून कवीला सुचवायचं आहे. भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा. त्यानंतर पुढच्या कडव्यामध्ये ओळी येते आहे वा भीती ना आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. हे गडगडणाऱ्या नभा नभ या शब्दाचा अर्थ आहे आभाळ किंवा आकाश. तर हे गडगडणाऱ्या नभा आम्हाला तुझी अजिबात भीती वाटत नाही. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. आम्ही मोठ्या संकटांवरती देखील मात करणारी माणसं आहोत जिद्दी माणसं आहोत. कारण सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. म्हणजे आमच्याकडे छत्रपती शिवरायांचा पराक्रम आहे ज्याची थोरवी सह्याद्रीचा सिंह गर्जना करून गात असतो त्याच शिवशंभू राजाची प्रेरणा आमच्याकडे आहे. त्यामुळं आसमानाच्या सुलतानीला जबाब देण्याच धाडस आमच्याकडे आहे आणि जय महाराष्ट्र माझा हा नाद दरी दरीतून संपूर्ण सह्याद्री पर्वताच्या दऱ्यातून हा नाद गुंजत असतो हा या ओळींचा अर्थ आहे. त्याच्या पुढचं ओळ येते आहे काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. विद्यार्थी मित्रांनो कवी म्हणतात की माझ्या महाराष्ट्राच्या काळ्या छातीवरती अभिमानाची लेणी कोरलेली आहे. इथली लोक कष्टाळू आहेत पराक्रमी आहेत. इथल्या लोकांची पोलादी मनगट हे जीव घेणे खेळ खेळतात. इथले लोक धाडसे आहेत पराक्रम करायला घाबरत नाहीत. त्यासाठी कोणताही त्याग करू शकतात अशी ही महाराष्ट्रातली लोक जिद्दी आहेत. महाराष्ट्रातली प्रजा जिद्दी आहे आणि त्याच पराक्रमाच्या बळावर आम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य करून दाखवल्या आहेत. आम्ही मरणाला देखील घाबरत नाही अशी ही महाराष्ट्रातली जनता आहे. दारिद्र्याच्या उन्हात शिजून निघलेले हे लोक निढळाच्या घामाने भिजतात. माझा महाराष्ट्र दारिद्र्याच्या उन्हात शिजला आहे. निढळ म्हणजे कपाळ. कपाळावरच्या घामाने कष्टाच्या घामाने हा माझा महाराष्ट्र भिजलेला आहे. आणि देशाचा गौरव वाढवण्यासाठी माझा महाराष्ट्र कष्ट करतो आहे. देशाची कीर्ती वाढवण्यासाठी महाराष्ट्र श्रम करतो आहे. आणि या महाराष्ट्रानं दिल्लीच्या तख्ताचं रक्षण देखील केलेलं आहे. दिल्लीच्या सिंहासनाचं रक्षण देखील विद्यार्थी मित्रांनो या महाराष्ट्र राज्यानं वेळ आल्यानंतर केलेला आहे. असा हा महाराष्ट्र हा थोर आहे. या महाराष्ट्राची थोरवी कवीनं आपल्याला या गीतामधून सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो या महाराष्ट्र गीताचे जे कवी आहेत त्या कवींचं नाव आहे राजा बढे. आपण त्यांचा परिचय देखील थोडक्यात करून घेणार आहोत. कवितेचं नाव आहे जय जय महाराष्ट्र माझा आणि कवितेचे कवी आहेत राजा बढे. विद्यार्थी मित्रांनो राजा बढे हे जे कवी आहेत त्यांचा जन्म आहे 1912 सालचा आणि 1977 साली त्यांचं निधन झालेलं आहे. हे गीतकार आहेत. त्याचप्रमाणे नाटककार आहेत कादंबरीकार आहेत कथाकथनकार आहेत लेखक आहेत त्याचप्रमाणे कवी देखील आहेत.
गीतकार म्हणजे गीत लिहिणारी व्यक्ती, त्यांना गीतकार म्हणायचं. नाटककार म्हणजे नाटक लिहिणाऱ्या व्यक्तीला नाटककार म्हणतात. कादंबरीकार म्हणजे ज्यांनी कादंबरी लिहिलेली आहे त्यांना कादंबरीकार असं म्हणतात. कथाकथनकार म्हणजे कथा सांगणारा, त्याला कथाकथनकार असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे लेखक आहेत आणि कवी देखील आहेत. असे बऱ्याच क्षेत्रामध्ये काम केलेले राजा बढे यांचा परिचय आपण करून घेत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, गीतकार म्हणून माझिया माहेराचा हा गीत संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे हसले मनी चांदणे हा देखील गीत संग्रह प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे क्रांतिमाला हा देखील एक गीत संग्रह राजा बढे यांचा प्रसिद्ध आहे. मखमल हा देखील एक गीत संग्रह आहे. त्याचप्रमाणे काही काव्य अनुवाद देखील त्यांनी केलेले आहेत. त्यामध्ये गीत गोविंद, गाथा सप्तशती आणि मेघदूत हे काव्य अनुवाद त्यांनी केलेले आहेत. आणि त्यांचीच ही जय जय महाराष्ट्र माझा ही कविता आता आपण अभ्यासलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कवितेचा आशय समजला असेलच. आपण सर्वजण महाराष्ट्र राज्याबद्दल अभिमान बाळगला पाहिजे आणि एक भविष्यातील सुजाण नागरिक म्हणून काम केलं पाहिजे. भारत मातेचं सुपुत्र म्हणून काम आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचा गौरव देखील आपल्याला राखायचा आहे आणि तो तुम्ही राखाल अशी मी अपेक्षा करतो. आजच्या पाठापुरती मी आपली रजा घेतो. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, वंदे मातरम.